टार्गेट आहे. प्रभाकर देशमुखच्या फळीने मात्र शेवटच्या क्षणी तमाम क्रीडा रसिकांना मंत्रमुग्ध केलं आणि याच मंत्रमुग्धाने मात्र थोडा संकटात असेल तो आता माणगाव संघ. पहिला चेंडू प्रभाकर देशमुख ऑन फायर, इथे शॉर्ट पिच चेंडू थोडासा या ठिकाणी मात्र पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत सपूर्त होईल. परंतु विचार करायला गेला खेळ असो वा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असतो आणि त्याचाच परिणिती प्रभाकर देशमुखने पहिल्या इनिंग मध्ये इथे वन बाउंडचा इशारा करण्यात आलाय. थोडा पंचांची सल्ला मसलत त्या ठिकाणी होताना दिसून येते. कोणी नाही येणार, कोणी येणार नाही. अंपायर हा बॉल वन बाउंस आहे, वॉन करा फक्त. थोडस जागेवर तर स्थित राहणं फार गरजेचं होता, परंतु फळी मात्र खाली घेताना दिसून आला होता तो हा फलंदाज अजय आपण पाहिला. पहिला चेंडू या ठिकाणी मात्र बाउन्स केला गेला थोडाशा प्रकारे. आणखी एक सटीक लेंथ लाईनचा वापर केला जातोय. अनुभवी खेळाडू आहे, केटीसी मधला एक फार मोठा नेतृत्व आहे प्रभाकर देशमुख. यस, एकीकडे जर पाहायला गेलं तर प्रभाकरने तीन चेंडू हा शेवटचे खेळून काढले होते जिथे मात्र 14 धावांनी धावपळकावरती आणल्या होत्या. आणखी एक स्टेपर करून खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र बालबाल बचावलेत फलंदाज. कारण थोडासा जर किंचित उशीर झाला असता तर मात्र या ठिकाणी अजयला मैदानातून परतावं लागलं असतंय. कारण प्रभाकर देशमुखच्या गोलंदाजीवरती मोठे फटके घेणं अपेक्षित नाहीये. कारण इथे मी याच प्रभाकर देशमुखला या सीझनच्या मॅच जिथे मात्र वर्णी संघाच्या वतीने मॅच होत्या आणि तिथे मात्र समोर संघ होता बंटे पेंडारीचा आणि त्याला परास्त करण्याची ताकद प्रभाकर देशमुखकडे होती आणि त्याच प्रभाकर देशमुखने इतकी चांगली डिलिव्हरी दिली होती की तिथे बंटी पेंडारीने सुद्धा कौतुक केलं की हा सामना आम्ही गमावत असताना मात्र प्रभाकर देशमुखचा गोलंदाजीने हा सामना मात्र फार कटक ठरला. इथे फटका आला, इथे मात्र ऑन साइड रीजन कडे चेंडूला ट्रॅव्हल, गोलीच्या वेगाने चेंडू, क्षेत्ररक्षक थोडा फंबल पाहायला मिळत आहे. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि या दोन धावींच्या मदतीने मात्र या ठिकाणी धाव संख्येचा श्री गणेशा चौथ्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाला. तीन चेंडू डॉट आले प्रभाकर देशमुखचे, त्याच्यानंतर मात्र अजयच्या फळीचा वेध पाहतोय. परंतु इथे या दोन धावींच्या मदतीने धावपळक दोन आकड्यावरतीच पाहतोय. पाचवा चेंडू असेल गोलंदाज प्रभाकर देशमुखचा मॅन्डेटरी पॉवर प्लेचा. पहिलं षटक हातातोय, शक्तिशाली षटक म्हणून ज्याची वर्णी लागली जाते ते षटक त्याच्या हातात आलंय. संघाचा विश्वास सध्या मैदानावरती सार्थ ठरतोय आणि या सार्थला मात्र दाद दिली जाते. पुनश्च आता मात्र शॉर्ट पिच केला, थोडा लेग स्टंपच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फटका येतोय अजयच्या पळीमधून. अजयने आपले इरादे आता मात्र या चेंडूवरती स्पष्ट केले आहेत. फटका फार मोठा आला, इथे डीप मिड विकेटच्या डोक्यावरून येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने पाच चेंडू समाप्ती पथावरती आणि 8 धावा धावपळकावर. खरं मित्रांनो, पुस्तकात लिहिलेली वाक्य मात्र तुमच्या आचरणात येतील यात शंका असते, परंतु ज्या वेळी त्या अनुभवातून तुम्ही जाताना तर तीच वाक्य तुम्ही पुस्तकात पुन्हा लिहून ठेवता. परंतु इथे मात्र येतो षटकार, इथे मात्र फटका आलाय आणि या क्षणी जर पाहायला गेलं तर इथे येतोय चौकार आणि शेवटच्या क्षणी का होईना ही भरपाई केली जाते आणि या चौकाराच्या मदतीने पहिलं षटक या ठिकाणी संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अंती धावपळक जाऊन पोहोचलाय ते अद्याप 12 आकड्यावरती. 67 धाव संख्येचं टार्गेट असताना पहिलं षटक समाप्ती पथावरती येत आहे.
मणगाव वर्सेस वरणे यांच्यातली लढत आपण पाहतोय. या अजयला आपण पाहिलं होतं, मी फार जवळून अजयला पाहिलं, जिथे अस्सल मणगाव प्रीमियर लीग झाली तिथे सुद्धा फार चांगली एक खेळी त्याच्या माध्यमातून पाहिली होती. गत वर्ष आपण जर पाहायला गेला 2 वर्षापूर्वींचा इतिहास, सिद्धिविनायक गुडवणचं जे मैदान तिथे सुद्धा मात्र फार मोठी फटकेबाजी याच्याकडून पाहायला मिळाली होती. परंतु आता तो अजय मैदानावरती आहे आणि आता त्याला साथ देतोय स्ट्रायकर एंड वरती फलंदाज राहुल बागुल. सांगे कोड्याचा दुसरा षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सौरभ. फार विश्वास आहे सध्या संघनायकाचा सौरभ वरती, परंतु पाहूया काय घडतंय. कारण इथे मात्र बॅक टू बॅक 3 विकेट जर आल्या तर अनिल देशमुख यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइस सौरभ साठी येणार. इथे हवाई सफर आणि इथे मात्र विकेट येते राहुल बागुलला परतावा लागेल. झटका क्रमांक 1 माणगाव संघाला लागला जातोय. फार मोठ्या फरकाने मात्र राहुल बागुला हताश नजरेने परत आहेत, कारण पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर संधी आली नव्हती, परंतु या क्षणी संधी आली आणि सौरभ या गोलंदाजाने त्या संधीचा सोना करत राहुल बागुलला परतवलाय. विकेट नंबर 1 बॅक टू पवेलियन. रोशन थोडं डिस्टर्ब होत आहे तुमच्या केलीने. जाऊया मॅच कडे. या ठिकाणी मात्र सौरभ सध्या राहुल बागुल गोल्डन डकच्या विकेटचा शिकार पाहायला मिळाला. इथे फटका आला या ठिकाणी मात्र पॉइंट आणि स्वीपर मध्ये चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. अजयच्या फळीमधून येतोय चौकार आणि या चौकाराने मात्र रन संग्रामाला छेडलाय की काय असं वाटायला लागलाय. धावपळक जाऊन पोहोचला अद्यापर्यंत 16 आकड्यावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस कडे आपण जाऊया. दैवाले विपक्ष आपण पाहतोय वावलेले दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी या. उमेश जी कांबेरे आपण मंचावरती यायचंय, आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. उमेश कांबेरे म्हटलं की नक्कीच मातीचा खेळ आपल्या डोळ्यांसमोर येतो. एक अव्वल दर्जाचे कुस्तीपट्टू म्हणून ज्यांची ओळख आहे. इथे फटका आला गॅपचं सिलेक्शन गोत लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल येतोय तो चौकार. फार मोठी तफावत आता जाणवायला लागली, कारण इथे गोलंदाज सौरभ पहिल्या चेंडू वरती राहुल बागुलला गोल्डन डकचा तुम्ही शिकार नक्की बनवला, परंतु त्याच्यानंतर अजयने या रणसंग्रामाला छेडलाय. बॅक टू बॅक आले 2 चौकार. डावपलक जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 9 चेंडूंचा थरार अद्याप संपलाय. सौरभचा षटकातील पुढचा चेंडू उजव्या हाताचा फलंदाज अजय. हा चेंडू थोडासा आपण पाहायला गेला तर ऑफस्टंपच्या बाजूने ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु इथे मात्र सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. डॉटची सांगता होते सौरभच्या माध्यमातून. 14 चेंडू आणि अजूनही 47 धाव संख्येची गरज आहे. हा मोठा फटका आला आहे परंतु आउट ऑफ दी पार्ट. 7 धावांसाठी येतोय तो मात्र अजयच्या बॅट मधून आणखी एक दर्जेदार वाकडण्याजोगा षटकार. 26 धावा धावफलकावरती. जरा विचार करायला गेला आपण मागच्या 17 कडे आपण वळूया. सागर आमचे स्कोरर मित्र आम्हाला माहिती करून देत आहेत की मागच्या 2 षटकांचा जर तुम्ही विचार केला, सागर आणि संतोषने ती गोलंदाजी केली होती, तिथे वर्णे संघाची धावसंख्या 26 आकड्यावरच होती. परंतु अजूनही 1 चेंडू शिल्लक येते. पुढचं समीकरण आपण काय असेल ते नंतर पाहूया, परंतु या 2 षटकांमध्ये 26 धावा धावपलकावरती होत्या त्या वर्णे संघाच्या. आणखी एक फटका येतो आहे परंतु कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र जेल ड्रॉप झालाय. तुम्ही जीवदान कोणाला दिलाय ते मात्र अजय नावाच्या वादळाला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट होणार.
दोन षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा धावपळकावरती येताना दिसून येत आहेत. पहा क्रिकेट कसा रंग बदलतो. मी म्हटलं होतं की पहिल्या दोन षटकात पहिल्या इनिंगचा जर तुम्ही विचार करायला गेला तर फक्त 26 धावा धावपळकावरती होत्या त्या वर्णेश संघाच्या, परंतु त्याच्यानंतर पुढच्या दोन षटकांमध्ये जी गोलंदाजी केली रोहिदास आणि जयशने तब्बल 40 धावा या धावपळकावरती आल्या होत्या. म्हणजे आता इथे विचार करायला गेला तर मी म्हणेल 27 धावा धावपळकावरती आल्यात, म्हणजे आता विजयासाठी त्याच 40 धावांची गरज आहे. ती मात्र माणगाव संघाला घडेल बिघडेल काय माहित नाहीये, परंतु काय या सामन्याचं समीकरण असेल शेवटच्या चेंडूपर्यंत मात्र सामना जाणार यात कोणती शंका नाहीये. चला वावळी संघ आपला कॅप्टन पाठवा या ठिकाणी, रोशन आपला कॅप्टन पाठवा. धावपळक 27 27 धावा धावपळकावरती येत आहेत, म्हणजे आता येणारे 12 चेंडू आणि 40 धावा संख्येची आवश्यकता आहे. स्वप्नील बडेकर यांना विनंती करतो की आपला शुभ असते या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करायचा आहे. बारा चेंडू आणि 40 धावा संख्येची आवश्यकता गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज प्रकाश हा फटका आलाय डीप फाईन कडे, चेंडूला ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न यशस्वी होत आहे तो अजयचा. इथे मात्र धावा जाऊन पोहोचल्यात त्या अद्यापर्यंत 31 आकड्यावरती. आता 11 चेंडू 36 धावा संख्येची आवश्यकता आहे. फार मोठ्या सामन्यातली तपावत आपल्या समोर येत आहे. मोठमोठे फटके या षटकात जर आले तर मात्र बराच गणित बिघडू शकतो वर्णेश संघाचं, परंतु ज्या वर्णेश संघाने शेवटच्या दोन षटकात 40 धावा धावपळकावरती कुठल्या लाख त्या मात्र वाकडण्या जाग्या होत्या, कारण इथे मात्र त्या धावांची गरज होते. कारण असं वाटलं होतं दोन षटकांच्या आधी धावा संख्येचा आलेख फार कमतरतेत असेल. इथे मात्र फार मोठा फटका आहे. मी म्हटला होता की हा नेतृत्वाची धुरा सांभाळतोय अजय, माणगाव संघासाठी फार लाभदायक आहे. इथे षटकार आला, सदतीस धावा धावपळकावरती येत आहेत. दहा चेंडू आणि 30 धावा संख्येची गरज आहे. धावपळक जाऊन पोहोचलाय अद्याप 37 आकड्यावरती. मी म्हटलं हे षटक फार निर्णायक आहे, कारण ज्यावेळी दोन षटकांमध्ये तुम्हाला धावा कुठता येत नाहीयेत ना त्यावेळी तिसऱ्या षटकात धावा येणं फार अपेक्षित असतं, कारण हे निर्णायक षटक म्हणावं लागतंय. प्रकाश फार चांगली गोलंदाजी आहे, परंतु त्या गोलंदाजीला मात्र फटकेबाजी करतोय तो फलंदाज अजय. वन हँड सध्या खेळी साकारतोय मैदानात. वावलेली संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाची जबाबदारी स्वीकारली. नाणेफेक जिंकून आमंत्रित केलं देवली संघाला फलंदाजीसाठी. जाऊया या सामन्याकडे. हा आणखी एक फटका पाहायला मिळतोय. इथे जाणार वनबाऊन चौकार. मोठमोठे फटके येत आहेत. पहिल्या चेंडूवरती प्रकाशला लगावला गेला तो चौकार, दुसऱ्या चेंडूवरती आला षटकार आणि इथे आणखी एक चौकार पाहायला मिळतोय. आता मात्र धावपळक जाऊन पोहोचलाय 41 आकड्यावरती. अजूनही 9 चेंडू शिल्लक आणि 26 धाव संख्येची गरज आहे. हाच तर क्रिकेट आहे. आणि दरम्यान ज्या 41 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या
इथे मात्र आणखी एक फटका येतोय. इथे आलाय चौकार. धावपळत जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 45 या आकड्यावरती. हा फटका येतो या क्षणी पाहायला गेला तर इथे मात्र चेंडू चौकारात कन्वर्ट. आणखी एक मोठा फटका या सामन्यातील तपावत. हवा गुलवायला सुरुवात झाली. अजयची बॅटिंग लाईन पार. क्रीडारसिकांना मंत्रमुग्ध करते. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या फलंदाजासाठी. अद्याप पर्यंत ज्या धावा धावपळकावरती 49 आहेत संघाच्या, त्या वैयक्तिक धावा सुद्धा त्याच्या नावावरती. इतिहास ब्रेक करतोय का ते पाहणार आहोत, कारण इथे रेकॉर्ड मात्र गणला जातोय. अर्धशतकासाठी मात्र एका धावा संख्येची गरज आहे. हा फटका केला जातोय. मी म्हटला होता की अद्याप पर्यंत इथे एकच धाव येणार आणि एका धावेच्या मदतीने 50 धावा धावपळकावरती आल्यात. फार रणनीती चांगली ऐकतोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा अजय या फलंदाजाचं, कारण मित्रांनो संघाची धाव संख्या सुद्धा 50 आहे आणि इथे मात्र अर्धशतकी केली सुद्धा वैयक्तिक त्याची 50 पाहायला मिळते. कारण संघाच्या सगळ्या धाव संख्येचा रेकॉर्ड जर तुम्ही पाहायला गेला तर एकट्या अजयच्या नावावरती कोरलाय. बऱ्याच जणांना हा प्रश्न पडेल, परंतु ज्यावेळी लाईव्ह स्कोर पाहायला जाईल ना त्यावेळी मात्र प्रत्येकाच्या लक्षात येईल की जिथे मात्र पहिलं षटक ज्यावेळी खेळला गेला तिथे चौकार आला आणि पहिल्या षटकाचा विचार करायला गेला चौथ्या चेंडूवरती 2 आला, पाचव्या चेंडूवरती षटकार आला आणि त्याच्यानंतर आला चौकार. स्ट्राईक रोटेड होत पुन्हा स्ट्राईक वरती अजय पाहायला गेला दुसऱ्या षटकासाठी. तिथे विकेट आली ती स्ट्राईक असताना, परंतु ती स्ट्राईक रोटेड गेली अजयने विकेट धावत आणि तिथे मात्र चौकार चौकार डॉट षटकार. आणि पुन्हा दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी धाव, तिथे स्ट्राईक रोटेड झाली आणि त्याच्यानंतर प्रकाशच्या गोलंदाजीवरती 5 मोठे फटके आणि आता सुद्धा स्ट्राईक रोटेड पाहायला मिळते. म्हणजे स्ट्राईक वरती असेल तो पुनश्च अजय या फलंदाज. आता मात्र 50 धावा धावपळकावरती लागला गेल्यात. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी मात्र 17 धावा संख्येची गरज आहे. दरम्यान पारितोषिक येत आहे प्रमोद मोरे यांच्याकडून अजयच्या बॅटिंग लाईन साठी. अर्धशतकी केली साकारली त्याबद्दल 500 रुपयांचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालंय. सामना संपल्यानंतर अजय ते घेऊन जायचंय. बऱ्याचदा असं होतं की बॅटिंग लाईन फार चांगली असते आणि तिथे मात्र गोलंदाजी चांगली असून सुद्धा मात्र मैदानात थोडी कुमकुवत पाहायला मिळते. आणि या षटकामध्ये जर मॅच विजयी पथावरती नेली अजय तर मात्र धनंजय देशमुख यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल. दोन्ही संघ फार मोठ्या तपावतीने आमने सामने आलेत, परंतु बऱ्याच जणांचे धाबे दणाणले होते की इथे धावसंख्या फार मोठी आली आणि त्या धावसंख्येला मात्र ब्रेक लागला. परंतु आता वर्णी संघाच्या हुकमी एक्क्याला या ठिकाणी गोलंदाजीसाठी मैदानावरती आणावा लागेल आणि आलाय तो हुकमी एक्का का पाहूया, कारण आता गोलंदाजीवरती आहे संदेश. मॅच कडे जाऊया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. मित्रांनो इतकी मॅच आपल्या भेटीला आले, फार प्रेक्षकांचं मनोरंजन करतायत. इथे मात्र हा चेंडू येतोय. शरीराचा वेध या चेंडूने घेतला होता. पंचांकडे अपील तंत्राचा वापर नक्की केला गेला, परंतु हलक्याशा हाताने बॅट फिरवण्याचा प्रयत्न अजयचा या ठिकाणी थोडा फसला मी म्हणेल. 5 चेंडू आणि 17 धाव संख्येची गरज आहे. अंकुश बडेकर यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी आगमन झालंय. हा चेंडू आउट साइड द लेग स्टंप, जिथे पहिला चेंडू डॉट आला होता त्याच्यावरती आता सध्या चुकी करताना दिसलाय गोलंदाज संदेश. संदेशचा षटका, त्याला पुढचा चेंडू.
राइट हम राउंड का विकेट परंतु येथे मात्र येतो डीप मिड विकेटच्या डोक्यावरून कडवा प्रहार. अजय नावाचं वादळ, अजय ब्रँड षटकार पाहायला मिळतोय. फार मोठी बॅटिंग या ठिकाणी येते आणि या षटकाराने आता मात्र धावपळका जाऊन पोहोचलाय ते 57 आकड्यावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि विजयासाठी गरज असेल ती 10 धाव संख्येची. खरंय फार मोठी चर्चा रंगायला सुरुवात झाली कारण आता आमचा एक शब्द असायचा कॉमेंट्री मध्ये, आम्ही नेहमी बोलायचो एक हाती किल्ला लढवणं काय असतं ते अजय देशमुखने मैदानात दाखवून दिलंय. आणखी एक फटका, समालोचन कक्षाला दिली जाणारी मोठी सलामी आहे आणि इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 4 धाव संख्येची गरज आहे. सामना कुठेही चुकू शकतो मित्रांनो, कारण मी मॅच पाहिली होती मागच्याच हप्त्यात झालेली उमरोली वर्सेस वावरलाय. वावरले संघाला शेवटच्या चेंडूवरती एक धावेची गरज असताना उमरोली संघाने ती धाव करून दिली नव्हती. 3 चेंडू आणि 4 धाव संख्येची गरज. क्रिकेट मित्रांनो कधी काय घडेल सांगू शकत नाहीये. हा फटका आला या ठिकाणी मात्र एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र काय घडतंय, फेकी चुकली आणि 2 धावा कंप्लीट. आणि या 2 धावीच्या मदतीने जी तपावत होती सामन्याची ती गोल होताना दिसून येते आहे, कारण आता इथं चेंडू तितकेच आणि धावा सुद्धा तितक्याच. म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 2 धाव संख्येची गरज. वैयक्तिक 64 धावांची रन झुंजार केलीने सांघिक धाव संख्या 65 आकड्यावरती पाहायला मिळते. इथे मात्र येतोय तो चौकार आणि या ठिकाणी मात्र माणगाव संघ विजय होतोय. विजय संघ तुमचं हार्दिक अभिनंदन, परंतु वर्णी संघ आपलं सुद्धा गोडगोड कळतो. या स्पर्धेत तुम्ही सहभाग नोंदवला, फार मोठी मॅच, वेल प्लेड या ठिकाणी अजय, नो डाऊट. कारण आता आमच्या स्कोरर कडे जाण्याची गरज नाहीये आणि त्याच्यानंतर प्रेक्षकांच्या हृदयात जाणे स्थान निर्माण केलं तो अजय या सामन्याचा ठरला हिरो.